करायचं काय सांगते, आम्हालाच घर घर लागलेली. ग्रामपंचायत सरपंचाच्या सोसायटीच्या मागं तुम्ही इतके लागता, आणि तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचे नेते मानवता, ही कुठली प्रवृत्ती आहे तुमची? आणि निळवंड्याच्या उद्घाटनाला सगळ्यात आधी डीजे लावून आणि एक पोता गुलाल घेऊन. ज्या वेळेस आम्ही ग्रामपंचायत आणि सोसायटी घेतली त्यावेळेस तुम्हाला काय सांगू, सर्व सभासदांना सांगते, आमच्या माग तेव्हापासून हात धुवून लागलेले, एक नाही तीन. आम्ही काय करतो, सरपंच काय करतात, प्रत्येक ठिकाणी केसेस, कोर्ट, कचाऱ्या, काम अडवणं, कार्य सदस्यांना दमदाटी करणं, माझ्या बरोबर कोणाचं स्टेटस असलं तर बोलून घेणं, तू कसा काय होता, का होता, त्यांनी सांगायचं सुद्धा नाही तू का होता, असे असंख्य फोन मला आले. म्हणजे बघा किती मनोवृत्ती किती त्यांची मोठी आहे, अजिबात ते असे पायाजवळ पाहणारे नाही. ग्रामपंचायत सरपंचाच्या सोसायटीच्या मागं तुम्ही इतके लागता, आणि तुम्ही स्वतःला महाराष्ट्राचे नेते मानवता, ही कुठली प्रवृत्ती आहे तुमची? ते मानतात का मी कोणाविषयी कटुता धरत नाही, आम्हाला विचारा ना आमच्याविषयी काय तुमच्या मनामध्ये कटुता आहे. अशा पद्धतीनं आमच्या तिकडं कारभार आहे. मी तुम्हाला सांगते, आता वेळ थोडा आहे, जसं उंटाचं पिल्लू गोजीरवानं असतं, ते आपल्या घरात आलं की आपण सगळे गोळा होतो, सासू सासरे, आई बाप, बहीण भाऊ, आपल्याला आनंद होतो, पिल्लू खूप आकर्षक असतं. या या आमच्या घरात या, सगळे बोलून घ्या, आदरातिथ्य करा. पण मग ते बाहेर जायचं नाव नाही घेत, तुमचं घर फोडल्याशिवाय ते बाहेर निघणार नाही. तेव्हा हा प्रवारा परिसर असा आहे, तुम्ही जागे व्हा. तुम्हाला मी कळकळीची विनंती करते, तुम्हाला जर गणेश वाचवायचा असेल तर तुम्ही जागे व्हा. तुमचे प्रत्येक गावात गट तट, भाऊबंदकी, द्वेष, मत्सर, जुने नवे असे कार्यकर्ते असतात. तुमचा भाऊबंद उभा असेल आणि तुमचा किती काटा असेल तरी त्याला मत द्या, त्याला खुन्नस म्हणून विरोध करू नका. तुम्हाला जर तुमची कामधेनू वाचवायची असेल तर तुम्ही हे बारीक गोष्टींकडे पाहू नका, तुम्ही नेत्यांकडे पहा. तुम्हाला गणेश वाचवायचा आहे म्हणून तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या. व्यक्तिगत भांडण, तंटे, खुन्नस, मला बोलला नाही, मला बोलवलं नाही, जवळून गेला, कंदुरीला जावायला बोलवलं नाही, व्याई आला तर पुरणपोळी केली, धोंडा केला, आणि मी शेजारी बसलो होतो, हे काहीच मनात घेऊ नका. तुम्हाला जर हा विरोध संपवायचा असेल आणि यांचा जर ही हुकुमशाही थांबवायची असेल तर तुम्ही एकजूट करा. आणि प्रवाराचं काय सांगते, आम्हालाच घर घर लागलेली, आमचेच ऊस आणि आता माझ्यापेक्षा अरुण पाटीलजी कडू अण्णा, माझे मोठे धीर एकनाथ पाटील घोगरे, हे एकदम अभ्यासू पद्धतीने तुम्हाला निवांत सांगतील काय. आमचाच कारखाना पाहायला परदेशी कोण जिमी आलेला आहे, म्हणजे आपलंच धड नाही, साऱ्या थड्यांवर हात ठेवायचे, इकडं गणेशकडे ठेवायचे, तिकडं राऊरीकडे ठेवायचे, सगळं आपल्याकडंच पाहिजे ना, आपल्याच घराकडं पाहिजे. पार सरपंच पासून तर आमदारकी, खासदारी, मंत्र्यापर्यंत दुसरे कोणतंही व्यक्तिमत्व तयार होऊन द्यायचं नाही. गावातल्या टपरीचं उद्घाटन असन तरी हेच पाहिजे, लग्न पत्रिकेत नाव यांचेच पाहिजे, सगळ्याचे सोय रे. आपल्या गावामध्ये प्रतिष्ठित, आता माझे सासरे शिर्डीचे पहिले माजी आमदार चंद्रभान दादा घोगरे, ह्या परिसरांनीच त्यांना मोठं केलं, निवडून आणलं. पण सर्वसामान्य व्यक्तिमत्व काळ संपला, आम्ही आपलं शेती प्रपंचाला लागलो, 50 वर्षापासून सत्ता उपभोगता, आणि निळवंड्याच्या उद्घाटनाला सगळ्यात आधी डीजे लावून आणि एक पोता गुलाल घेऊन. आमच्या शेतकरी संघटनेचे नेते बोरपडे शेळके, आम्ही पूजेला गेलो, आमची पूजा होती कुठं नाही तर डना 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 डीजे सुरू झाला दादाचा.
म्हणजे दादाचा जन्म झालेला होता का नव्हता निळवंड्याच्या वेळेस? आणि चमचे दोन चार चमचे पुढं पळायला, म्हणलं आता पाण्यामध्ये हात धरी त्या काय त्याच्यावर पाय द्या म्हणून म्हणून म्हटायला. म्हणजे ज्याने आम्ही सर्वसामान्य लोक ज्याने विरोध केला, चुकला चूक म्हटलं, बरोबरला बरोबर म्हटलं, त्याच्या मागे लागायचं. लोणी खुर्द गावामधील सगळ्यात जास्त जमिनी, प्रवरा कारखाना, शैक्षणिक संस्था, सगळ्या लोणी खुर्दचा शिवार आहे. माझे सासरे चंद्रभान दादा घोगरे, धनंजयराव गाडगीळ, अण्णासाहेब शिंदे, पी बी कडू पाटील, लामखडे मामा, हे सगळे सगळ्यांनी तो कारखाना उभा केला. इतिहास तर असा बदलला का यांनी घरातूनच तो. आणि आम्हालाच सभासद ठेवलं नाही, म्हणजे ज्यांनी घाम गाळला त्यांनाच सभासद ठेवलं नाही. आणि ते प्रवरा मेडिकल ट्रस्ट होत, ते कडू पाटलांनी त्यांनी ट्रस्ट होत, तिथं आम्हालाच केस पेपर काढायला लाईनीत उभं केलं. हे कशामुळं झालं? तुमच्या आमच्यामुळं. याला कारणीभूत आपणच आहे. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त हे असतो. शेतकऱ्याला अन्न भाषण ऐकलं मी युट्यूबवर, याच्यावर आलं होतं. आपण काकडी विमानतळाच्या वेळेस 10,000 बेरोजगारांना रोजगार देणार आहोत. काय आपण 500 एकर शेती घेतलेली आहे. शिर्डीला कुठला पार्क करणार आहोत, आयटी पार्क करणार आहोत. मी म्हणलं हे दुसरीकडे लोकांना फापलायचे काम नका करू, जे उसच आहे ते बोला. आपण संगमनेरपेक्षा संजीवनीपेक्षा 200 रुपयांनी 100 रुपयांनी जास्त भाव देऊ. आपण अंबालिका इतका भाव देऊ. अरे तुम्ही मंत्री आहे ना, महसूल मंत्री, आणि काय तोंड गप्प करा ना भाव देऊ ना आमचे. पहिला भाव द्या आणि मग मोठे मोठे भाषण करा. तुम्हाला मी सांगते, माझ्या चुलती सांगोल्याच्या तिकडच्या आहे. असेच गेले माझे बंधू हो मी, तिथं शहाजी बापू पाटील भेटले. कुठलं आहे पाहुणं? म्हणलं प्रवारा नगर. अरे बापरे, म्हणलं तुमच्या घाबाडामुळेच आम्ही 40 लोक ओके झालो. मी म्हणलं तुम आमच्या घाबाडामुळे तुम्ही ओके झाले ना आम्ही ओके झालो. म्हणलं मग तुम्हाला ज्या मतदारांनी मोठं केलं, आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जे 4 पिढ्याला नाव दिलं, तुम्हाला मंत्री सगळी खाती दिली, त्या सर्वसामान्य मतदारासाठी तुम्ही काय करता? तुम्ही फक्त आमच्या आमचा ऊस तुमचा भाव हमी भाव. मग बघा आम्ही पण बंगला आणि 4 चाकीत फिरतो की नाही राव. आम्हाला फक्त आमच्या मालाचं मोल द्या, घामाचं दाम द्या, आपली शेतकऱ्यांची एवढीच इच्छा आहे. आणि तुम्हाला सांगते थोरात साहेबांना सोडायचं नाही. आणि विवेक भैया तुमच्याकडून आमच्या खूप अपेक्षा आहे. तुमच्या आजोबांना यांना आम्ही बघितलेलं आहे, बोललेलं आहे. तुम्ही धडाडीना आमच्या सर्वांच्या माग उभं राहायचं. आणि व्यासपीठावरील जेवढे मान्यवर बसलेले तेवढ्यांची एकजूट राहू द्या, नाही तर जिल्हा परिषदेला इकडं कुणी सांगा यांच्यातलं गेलं का? आपण त्यांच्याकडे आंदोलन करू. एवढ्याची एवढे बरोबर दिसले पाहिजे. आपली एकजूट झाल्याशिवाय हुकुमशाही, हिटलरशाही आणि हे विरोधक संपणार नाही.